जबरदस्त क्लायमॅक्स, एकापेक्षा एक ट्विस्ट, सीन्सचा थरार आणि सस्पेन्स या जोरावर हा चित्रपट लक्ष वेधून घेतोय. शब्दों पर नाही, दृश्यों पर ध्यान दो. मात्र शब्द आणि दृश्यांवर खिळवून ठेवणारा दृश्यम 2 हा चित्रपट आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. दृश्यम 2 चा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. जबरदस्त क्लायमॅक्स, एकापेक्षा एक ट्विस्ट, सीन्सचा थरार आणि सस्पेन्स या जोरावर हा चित्रपट लक्ष वेधून घेतोय. मंडळी, 2013 मल्याळम सिनेमा आला होता दृश्यम, त्याचा रिमेक निशिकांत कामत घेऊन आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दृश्यम 2 हा मल्याळम सिनेमा आला आणि त्याचा रिमेक जो आहे तो अभिषेक पाठक घेऊन आलेत. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग रंजक करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय. बरं, गोव्यामध्ये केबल टीव्ही सर्व्हिस चालवणारा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबासोबत घडलेली घटना पहिल्या भागात आपण बघितली. मात्र या घटनेचे विविध पैलू असतील, पुढील कथानक असेल, ते आता दुसऱ्या भागात बघायला मिळते. आणि या सगळ्यात आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मीरा जी आहे ती परत आली आहे. मात्र या सगळ्यातून विजय साळगावकर त्याच्या बुद्धिचातुर्याने काय शक्कल लढवणारे हे पाहणं रंजक ठरतंय. या सगळ्यात आता IG तरुण अहलावत देखील आलाय, त्याने उडी घेतली आहे या केसमध्ये आणि त्याच्यानंतर या कथेला वेगळं वळण प्राप्त झालंय. या सगळ्यातून आता विजय साळगावकर जो आहे तो काय कबुली देणार आहे आणि त्याचं कुटुंब पुन्हा एकदा या घटनेमुळे अडचणीत सापडणार का हे या दुसऱ्या भागात बघायला मिळतंय. दमदार पटकथेच्या जोरावर हा चित्रपट लक्ष वेधून घेतोय. बरं, मल्याळम चित्रपटाचा रिमेक जरी असला तरी जी कथेची मांडणी आहे त्याचं कौशल्य उत्तम असल्यामुळे सादरीकरण जे आहे ते छान झालंय. जितू जोसेफ यांनी लिहिलेल्या मूळ कथेला अभिषेक पाठक यांनी न्याय दिलेला आहे. म्हणजे कथेचं जे सादरीकरण आहे ते विविध सीन्समधून थरारक अनुभव देणारे आहे. शिवाय क्लायमॅक्स आहे, त्याच्यातील सस्पेन्स जो आहे तो शेवटपर्यंत टिकवून ठेवणारा आहे. पहिल्या भागात जे कलाकार बघायला मिळाले होते आपल्याला ते दुसऱ्या भागातही बघायला मिळतात आणि मुख्य म्हणजे आणखी विविध भूमिका ॲड झाल्यामुळे विविध कलाकारांचा सहभाग आता दुसऱ्या भागात करण्यात आला. अभिनेता अजय देवगणने हुशार, चलाख, मात्र चेहऱ्यावरून साधा भोळा असा वाटणारा विजय साळगावकर जो आहे तो पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणारा असा सादर केलेला आहे. अजय देवगणची हटके स्टाईल असेल किंवा त्याचं संवाद कौशल्य जे आहे ते लक्ष वेधून घेतोय. शिवाय विजय साळगावकरची जी देहबोली जी आहे ती अजयने उत्तम सादर केली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकतोय तो म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना. त्याची भूमिका जी आहे ती कथेला वेगळं वळण देणारी आहे आणि अक्षय खन्नाने ती भूमिका चोख बजावली आहे. तर दुसरीकडे विजय साळगावकरची जी पत्नी दाखवली आहे अभिनेत्री श्रिया सरन, तिच्या भूमिकेला बराच वाव होता मात्र तिची भूमिका तितका प्रभाव पाडत नाही. इशिता दत्ता, मृणाल जाधव असेल, विजय साळगावकरच्या मुली ज्या दाखवल्या आहेत त्यांनी देखील त्यांच्या वाटेला आलेलं जे काम आहे ते चोख पार पाडलेलं आहे. मीरा जी आहे ती पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते दुसऱ्या भागातही, जी साकारली आहे तब्बूने. तिच्या वाट्याला कमी सीन्स असले तरी प्रत्येक सीन्समध्ये तब्बू जी आहे ती अर्थात भाव खाऊन गेली आहे. अक्षय खन्ना आणि अजय देवगणचे जे एकत्र सीन्स आहेत ते देखील लक्षवेधी ठरत आहेत. रजत कपूर, सौरभ शुक्ला, कमलेश सावंत, योगेश सोमन, नेहा जोशी, प्रथमेश परब या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत आणि त्यांनी त्या भूमिकांना न्याय दिलाय. अभिनेता सिद्धार्थ बोडकेचा इथे आपण विशेष उल्लेख करूयात कारण त्याची महत्त्वाची भूमिका या चित्रपटात बघायला मिळते आणि त्याने त्याच्या अभिनय कौशल्याने ती उत्तम सादर केली आहे. या चित्रपटाची तांत्रिक बाजू अत्यंत महत्त्वाची आणि मजबूत वाटते. संदीप फ्रान्सिस यांचं संकलन चित्रपटात महत्त्वाची धुरा बजावतोय. त्यांनी केलेलं जे संकलन असेल किंवा चित्रपटाचा कलर टोन असेल तो सस्पेन्स आणि थरार टिकून ठेवण्यात महत्त्वाची धुरा सांभाळतोय. तर दुसरीकडे देवीश्री प्रसाद यांचं संगीतही छान झालंय. सुधीर चौधरी यांचं छायाचित्रण बघायला मिळतंय. कथेच्या हिशोबाने छायाचित्रणात अधिक प्रयोग करण्यासाठी वाव होता पण असं असलं तरी छायाचित्रण चांगलं झालंय. तर मंडळी, एकूणच काय तर पटकथेची अचूक मांडणी, सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवणं, क्लायमॅक्सचं उत्तम सादरीकरण, या सगळ्यात हा चित्रपट यशस्वी ठरलाय आणि त्यामुळे तो अधिक
रंजक वाटतोय. म्हणूनच दृश्यम 2 या चित्रपटाला लेट्सअप मराठी देत आहेत 3.5 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि बघत राहा लेट्सअप मराठी.